नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मग आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण काही चालू घडामोडी प्रश्न, काही जीकेचे प्रश्न आणि काही बायोलॉजी म्हणजे जीवविज्ञानचे प्रश्न बघणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, पूर्णपणे तुमचे रिव्हिजन होण्यास अत्यंत मदत होईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटवर बघायचा. चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. मेगा भरतीच्या तयारीसाठी सर्वोत्तम ॲप. तर मित्रांनो, तुम्ही प्लेस्टोरला जाऊन परीक्षा ॲप डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ॲपची लिंक दिलेली, तिथं बघा तुम्हाला तलाठीची चाचणी मालिका, MPSC गटकची चाचणी मालिका, वनरक्षकची चाचणी मालिका एवढ्या सगळ्या तुम्हाला टेस्ट तिथं पाहायला मिळतील. तर मित्रांनो, तुम्हाला तिथं प्रश्नपत्रिकेचं पूर्णपणे स्पष्टीकरण, त्याच्यानंतर बुद्धिमत्ताच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळेल. आणि बघा, एकूण 30 मूळ क्वेश्चन पेपरची किंमत आहे 250 रुपये. आणि तुम्ही जर हा कोड यूज केला तर तुम्हाला 101 रुपये डिस्काउंट, म्हणजे 149 रुपयामध्ये पूर्णपणे 30 क्वेश्चन पेपरचा सेट मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. चला मित्रांनो स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, शस्त्रांच्या आयातीमध्ये भारत जगात कितव्या स्थानी आहे? याचं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, शस्त्रांच्या आयातीमध्ये भारत जगामध्ये कितव्या दुसऱ्या स्थानावर, एवढं लक्षात ठेवायचं. पुढील पाहूयात, भारताची पहिली महिला वित्तमंत्री कोण होत्या? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला वित्तमंत्री होत्या. बघा, तर इंदिरा गांधी या फक्त 1 वर्षासाठी वित्तमंत्री बनल्या होत्या आणि निर्मला सीतारामन या फुल टाईम म्हणजे पूर्ण वेळ पहिल्या वित्तमंत्री बनलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. पुढील पाहूयात, 3 नंबरचा क्वेश्चन आहे, GST परिषदेचे वर्तमान अध्यक्ष कोण आहे? याचं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, निर्मला सीतारामन या GST परिषदेचे वर्तमान अध्यक्ष आहेत. नेक्स्ट पाहूयात आपण, 4 नंबरचा क्वेश्चन आहे, उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांचे निधन झाले ते किती वर्षाचे होते? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, ते 58 वर्षांचे होते. आणि बघा, त्यांचा अमेरिकेमध्ये इलाज चालू होता, एवढं लक्षात ठेवायचं. उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांचे निधन झाले ते 58 वर्षांचे होते. नेक्स्ट पाहूयात आपण, 5 नंबरचं क्वेश्चन आहे, ऋतू भरोसा ही योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? याचं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश राज्याची ऋतू भरोसा ही योजना आहे. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ऋतू भरोसा योजना शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर केलेली. नेक्स्ट पाहूयात आपण, 6 नंबरचं क्वेश्चन आहे, 91व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट यावर ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे? एकदम सोपा आन्सर आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, पिरियड अँड ऑफ सेंटेन्स. लक्षात ठेवायचं, पिरियड ऑफ अँड सेंटेन्स या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट यावर ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे, म्हणजे पटकावला आहे. पिरियड अँड ऑफ सेंटेन्स हा चित्रपट ग्रामीण भारतातील महिलांच्या मासिक पाळीयावर आधारित चित्रपट आहे, एवढं लक्षात ठेवायचं. पुढील पाहूयात, 7 नंबरचा क्वेश्चन आहे, प्रधानमंत्री जनधन योजना या संदर्भात खालीलपैकी योग्य विधानाची निवड करा. तर विधान अ आहे, प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी लागू झाली. विधान ब बघा, या योजनेअंतर्गत सर्वांना वित्तीय सुविधा उपलब्ध करणे, विमा संरक्षण प्रदान करणे लक्ष ठेवण्यात आले आहे. तर मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हणजे दोन्ही विधाने सुद्धा याचे कसे आहेत, बरोबर आहेत. पुढील पाहूयात आपण, 8 नंबरचं क्वेश्चन आहे, राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त पंचायत मंत्रालयाने खालीलपैकी कोणते त्रैमासिक सुरू केले आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, ग्रामोदय संकल्प हे त्रैमासिक सुरू केलेले. लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त पंचायत मंत्रालयाने कोणते त्रैमासिक सुरू केले? ग्रामोदय संकल्प हे त्रैमासिक सुरू केलेले. पुढील पाहूयात आपण, 9 नंबरचं क्वेश्चन आहे, बिटकॉईनसारख्या आभासी चलनाबाबत खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, दिनेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. नेक्स्ट पाहूयात आपण, 10 नंबरचं क्वेश्चन आहे, अंत्योदय अन्न योजनेचा उद्देश काय होता? याचं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, गरिबातील गरिबांना मदत करणे. लक्षात ठेवायचं, अंत्योदय अन्न योजनेचा उद्देश काय होता, गरिबातील गरिबांना मदत करणे हा उद्देश होता. नेक्स्ट पाहूयात आपण, 11 नंबरचं क्वेश्चन आहे, आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, कारण की लाईक केल्यावर का त्याची माझी मेहनत आहे 100% काम करते, कोणाच्या उपयोगामध्ये येते. आणि तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती नोटिफिकेशन बेल ऑन करा. तर 11 नंबरचं क्वेश्चन आहे, महिलांच्या विकासासाठी महिला धोरण आखणारे देशातील पहिले राज्य कोणते ते ओळखा. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र हे महिलांच्या विकासासाठी महिला धोरण आखणारे पहिले राज्य होते. पुढील पाहूयात आपण, 12 नंबरचं क्वेश्चन आहे, पंतप्रधान मुद्रा योजनेचा प्रारंभ म्हणजे सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2015 साली पंतप्रधान मुद्रा योजनेचा प्रारंभ करण्यात आला, म्हणजे सुरुवात करण्यात आली. पुढील पाहूयात, 13 नंबरचं क्वेश्चन आहे, 7/12 मिळवण्यासाठी ATS मशीन सुविधा
सुरू करणारे देशातील पहिले केंद्र कोणते ठरले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, नागपूर हे पहिले 7-12 मिळवण्यासाठी ATS मशीन सुरू करणारे पहिले केंद्र ठरलेले आहे. नेक्स्ट पाहूयात 14 नंबरचं क्वेश्चन आहे. संतोष करंडक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी आहे, म्हणजे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, फुटबॉल खेळाची संतोष करंडक ही स्पर्धा आहे. नेक्स्ट पाहूयात आपण 15 नंबरचं क्वेश्चन आहे. कवकांच्या अभ्यासाला डॅडॅश म्हणतात, याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, मायसेटोलॉजी. तर अजून कवकाच्या अभ्यासाला मायकोलॉजी असंही म्हणतात. काय म्हणतात? मायकोलॉजी असंही म्हणतात. आणि बघा, कवकांची वाढ दमट ओल्या जागेत आणि कार्बनी पदार्थावर कवकांची वाढ होत असते. नेक्स्ट पाहूयात आपण 16 नंबरचं क्वेश्चन आहे. अन्ननलिकेतील सर्वात लांब भाग म्हणजे, तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, तर अन्ननलिकेमध्ये सर्वात लांब भाग म्हणजे लहान आतडी. पुढील पाहूयात, तर लहान आतडी हा भाग पोटामध्ये अतिशय कमी जागेमध्ये दाटी वाटेने बसवलेला असतो. कोणता? लहान आतडी. पुढील पाहूयात आपण वनस्पती वर्गीकरणासाठी बीजपत्री व अबीजपत्री असे वर्णन करणारा शास्त्रज्ञ कोण? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, एचर. तर बघा, एचर हे एक वनस्पती शास्त्रज्ञ होते. त्यांनी 1883 बीजपत्री आणि अबीजपत्री असे वर्णन केले. कोचे? बीजपत्री आणि अबीजपत्री 1883 एचर यांनी असे वर्णन केलेले. पुढील पाहूयात आपण 18 नंबरचं क्वेश्चन आहे. खालीलपैकी द्वितीय भक्षक कोणता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, बेडूक हा द्वितीय भक्षक आहे. नेक्स्ट पाहूयात आपण 19 नंबरचं क्वेश्चन आहे. पेशींच्या अपसामान्य व अनियंत्रित वाढीस डॅडॅश म्हणतात, तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कर्करोग असे म्हणतात. इथं बी, पेशींच्या अपसामान्य व अनियंत्रित वाढीस कर्करोग असे म्हणतात. नेक्स्ट पाहूयात आपण 20 नंबरचं क्वेश्चन आहे. कापसाप्रमाणे दिसणारी बुरशीची जात म्हणजे, तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, म्युकर हे कापसाप्रमाणे दिसणारी बुरशीची जात आहे. कोणची? म्युकर. तर बघा, म्युकर हे एक प्रकारचे कवक आहे आणि याला पातळ नाजूक असे पांढरे तंतू असतात म्युकरला. नेक्स्ट पाहूयात, म्हणजे कापसाप्रमाणे दिसणारी बुरशीची जात म्हणजे काय आहे? म्युकर. नेक्स्ट पाहूयात आपण 21 नंबरचं क्वेश्चन आहे. डॅडॅश यास लहान मेंदू असे म्हणतात, तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. तर अनुमस्तिष्क याला लहान मेंदू असेही म्हणतात. कोणाला? अनुमस्तिष्क यास लहान मेंदू असे म्हणतात. तर बघा, तर अनुमस्तिष्क हे स्नायूंच्या कार्याचे नियंत्रण करते, तसेच ऐच्छिक हालचालीमध्ये काय करते? सुसूत्रता आणते. कोण? अनुमस्तिष्क. आणि शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्यसुद्धा अनुमस्तिष्क करते, म्हणून त्यास लहान मेंदू असे सुद्धा म्हणतात. नेक्स्ट पाहूयात आपण, सूर्यफूल ही डॅडॅश वनस्पती आहे, राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. तर बघा, सूर्यफूल ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. लक्षात ठेवायचं, सूर्यफूल ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. पुढील पाहूयात 23 नंबरचं क्वेश्चन आहे. कवक पेशीची पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, कायटीन. याच्यापासून कवक पेशीची पेशीभित्तिका बनलेली असते. पुढील पाहूयात 24 नंबरचं क्वेश्चन आहे. डॅडॅश हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे, राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, इथील अल्कोहोल हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे. पुढील पाहूयात 25 नंबरचं क्वेश्चन आहे. लहान आतड्यात यकृतापासून आलेला डॅडॅश व स्वादुपिंडाकडून आलेले डॅडॅश पुढे पचन पूर्ण करतात, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, पित्तरस पाचकरस. तर बघा, लहान आतड्यात यकृतापासून आलेला पित्तरस व स्वादुपिंडाकडून आलेले पाचकरस पुढे अन्नाचे पचन पूर्ण करतात. नेक्स्ट पाहूयात आपण, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्वेश्चन विचारला होता, सर्वांनीचं एकदम करेक्ट आन्सर दिलं. सर्वांचं हार्दिक अभिनंदन, कारण की ते आता कधीच विचारणार नाही. प्लेइंग टू विन आत्मचरित्रचे लेखक कोण आहे? याचं करेक्ट आन्सर होतं बघा ऑप्शन क्रमांक बी, सायना नेहवाल. प्लेइंग टू विन आत्मचरित्रचे लेखक कोण आहे? सायना नेहवाल. आणि दुसरा क्वेश्चन होता 2019 लोकसभा निवडणुकीबरोबर किती राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या? याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. चला मित्रांनो, आता क्वेश्चन आहे तो कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तर मित्रांनो, ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, कारण की बघा, जितकं जास्त आपण लिहितो तितकं जास्त आपल्याला फायदा होत असतो, हे तुम्हाला 100% माहिती असेल, कारण की बघा आपण 9वी-10वीपासून हे अनुभवलेलंच आहे. बघा, काविळा रोग मानवी शरीरातील डॅडॅश अवयवास जडतो, तर याचं पटकन आन्सर द्यायचं, काविळा रोग मानवी शरीराला डॅडॅश या अवयवास जडतो. तर ऑप्शन बघा, जठर, यकृत, आतडे, मोठे आतडे. तर पटकन आन्सर टाईप करा, जे असेल ते फक्त तुमचे 2 सेकंद जातील, पण हा क्वेश्चन तुम्ही कधीच विसरणार नाही. आणि मित्रांची PDF आपली टेलिग्राम चॅनल
तर मित्रांनो तुम्ही आपला अजून टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर जॉईन करून घ्या. तुम्हाला फक्त दोन शब्द टाईप करायचे आहेत, फक्त SMB प्रिपरेशन तुम्ही सर्च बारमध्ये टाईप करा. डायरेक्ट SMB प्रिपरेशन नाव टाकलं तुमचा पुढं असा इंटरफेस खोलन, असा आपला लोगो आहे, यूट्यूबला जसा लोगो आहे तसा जिथं पण लोगो आहे इथून 100% फायदा होईल. कारण की बघा करंट अफेअर्स आहे, तुमचं चालता चालता क्लिअर होऊन जाईल, तुमचा कन्सेप्ट चालता चालता क्लिअर होऊन जातील आणि तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता. तर मित्रांनो तुम्ही इंस्टाग्राम अजूनसुद्धा इन्स्टॉल नसेल केलं तर तुम्ही म्हणताना अभ्यास होत नाही, तर नाही मित्रांनो आपल्या हातामध्ये असता अभ्यास करायचा का नाही. तुम्ही सर्वजणी अदर तुम्ही चॅनलसुद्धा फॉलो करू शकता. कारण की बघा अशा प्रकारच्या पोस्ट तुम्हाला इथून 100% मिळत जातील. इथंच तुम्हाला SMB प्रिपरेशन नाव सर्च करायचं, इथूनसुद्धा जॉईन करू शकता. चला मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबतो. तब तक लिए जी आहे वंदे मातरम, बेस्ट ऑफ लक, थँक्स फॉर वॉचिंग. यावर्षी तुमचे सर्व स्वप्न पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ इथंच थांबतो.